मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माननीय उद्धव साहेबांना हे मुख्यमंत्री पद ते म्हणायचे की मला इच्छा नव्हती आणि खरं आहे की 16 ऑक्टोबर 2021 आदरणीय शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मी जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं, मी आतवरती केला. अरे कशाला केलं जबरदस्तीने मुख्यमंत्री? शेवटी एखाद्या विद्यार्थ्याला त्याला न आवडणारा विषय दिला तर तो पास होत नाही आणि अशीच अवस्था आज राज्याची होत आहे की माननीय उद्धवजींना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीने हात वरती करून त्यांना मुख्यमंत्री केलं आणि याचं महाराष्ट्राची जनता भोगते आहे. एसटी कामगार अडचणीत आहे. काल वीज कामगारांनी संप केला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये गेले नाही. निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता यांच्या समस्या सरकार ऐकून घेत नाही. अनेक असंघटित कामगार आहेत, त्यांचे प्रश्न सुटता सुटत नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकू हे गाजर 3 वर्षापासून ते ऐकते आहे. चिवताई चिवताई दार उघड, पण दार उघडले जात नाही आहे. आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने एक बेबलशाही निर्माण झाली आहे, ज्या पद्धतीने कुणीही येतो या राज्यामध्ये आणि या महाराष्ट्राला न आवडणाऱ्या गोष्टी करून जातो आणि त्या पाठीमागे सरकार उभं राहतं. सरजी उस्मानीचा आपण विषय बघितला असेल. असे अनेक विषय आहेत की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीवर सूड घेण्याच्या भावनेने, त्यांचा सूड उगवण्याच्या भावनेने माननीय मुख्यमंत्री महोदय अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आदेश देतात. पण मला वाटतं की गृहविभागाचे मंत्री म्हणून मी वळसे पाटलांचं अभिनंदन करेन. काही ऐकण्याची आवश्यकता नाही. वेळ प्रसंगी अशा सरकारमधून सुद्धा माननीय वळसे पाटलांसारख्या सज्जन माणसांनी बाहेर पडायचं असेल तर बाहेर पडावं, पण जोर जबरदस्ती दबाव खोटारडे कामं हे माननीय वळसे पाटलांनी करू नये. त्यांच्या मतदारसंघात भीमाशंकर, श्री भीमाशंकर आहे, त्या ठिकाणी वळसे पाटलांकडून आमची अपेक्षा आहे की जबरदस्तीने सूड उगवण्याच्या भावनेने त्यांनी कोणतीही कोणत्याही मुख्यमंत्र्याचं ऐकून घेऊ नये.